उद्या राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही सत्ताधारी महायुतीचा उमेदवार एकही उमेदवार अद्याप तरी जाहीर झालेला नाहीये. जसं तू सांगितलंस तरी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. शिवसेनेकडनं मिलिंद देवरांचं नाव आहे आणि भाजपकडनं अशोक चव्हाणांचं इतर 2 ते 3 नावं असताना राष्ट्रवादी काँग्रेसची नावं अद्याप ठरत नाही आहेत. पार्थ पवार, सुनील तटकरे, बाबा सिद्दीकी, समीर भुजबळ ही अशी अनेक नावं चर्चेत आहेत, मात्र त्यात अनेक कंगोरे दडलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक नावाला काही ना काही स्वरूपात विरोध होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव काही स्वरूपामध्ये सकारात्मक दृष्टीने चर्चेलं जात आहे, त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचं नाव अद्याप निश्चित न झाल्यामुळे ही सगळी यादी रखडली आहे आणि महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही अद्याप थांबलेली आहे. त्यामुळे आता अजित दादांच्या राष्ट्रवादीचं नाव कधी निश्चित होते यावर महायुतीच्या उमेदवारांची या नावं आणि त्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही थांबली आहे हे निश्चित आहे. जी, त्याचबरोबर ओम, आपण पाहिलं असेल राष्ट्रवादीकडून 10 जणांची नावं समोर येत आहेत, इच्छुक आहेत, त्यामध्ये पार्थ पवार, बाबा सिद्दीकी आणि समीर भुजबळांच्या नावाची चर्चा आहे. तर या तिघांमध्ये सर्वात जास्त चर्चा कोणाच्या नावाची आहे, कोणाच्या नावाची वर्णी लागू शकते? गार्गी, या तीनही नावांचे अँगल्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादीतल्या आमदारांचा गट करतोय अशी माहिती समोर आली होती. समीर भुजबळांना सेट करण्यासाठी भुजबळांच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत, मात्र ज्या प्रकारे भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाचा जे काही वाद सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर भुजबळांना उमेदवारी देणं कितपत पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतं, यापेक्षा त्याचा तोटा किती होईल याबाबत पक्षाचा विचार सुरू आहे. आणि बाबा सिद्दीकी जे नव्यानंच काँग्रेसमधून आलेत यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र एकंदर जे आपण अँगल यामध्ये बघतोय की सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेतून उतरवण्याचे जे काही प्रयत्न ज्या प्रकारचे संकेत दिले जातात त्या पार्श्वभूमीवर स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री, त्यानंतर सुनेत्रा पवारांना संभाव्य लोकसभेची उमेदवारी आणि त्यातच पार्थ पवारांना राज्यसभा हे कुठेतरी सत्तेचं समीकरण पचनी पडणार नाही अशा प्रकारची भावना राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे कदाचित पार्थ पवारांची उमेदवारी साशंकता त्या उमेदवारीबाबत आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये ही सगळी साशंकता हे सगळं मळब दूर होईल आणि आज ही नावं निश्चित होतील असं सध्या तरी कळतं, जेणेकरून उद्या अर्ज भरण्यात कुठलीही अडचण येणार नाही अशा प्रकारची सध्या निर्माण झाली आहे. नक्कीच नेमकं काय घडतंय आणि काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.